हिंदी चित्रपट सृष्टीतील धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी बकेट लिस्ट या मराठी चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले. त्यांचीच निर्मिती असलेला बकेट लिस्ट हा चित्रपट 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 3 दशकं सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या मराठी अभिनेत्रीचं मराठी इंडस्ट्रीमध्ये आगमन झाल्यानं हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी व्यक्त केला. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आपल्या अभिनयानं आजवर अनेक हिंदी चित्रपट गाजवलेत. आता त्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. माधुरीच्या चाहत्यांसाठी ही एक आनंददायी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. माधुरी दीक्षित यांनी बकेट लिस्ट या चित्रपटातून नवी इनिंग सुरू केली आहे. धर्मा, करण जोहर आणि ए फिल्म प्रस्तुत बकेट लिस्ट या चित्रपटामध्ये 3 गाणी आहेत. त्यातील एका गाण्यात माधुरी दीक्षितनं बहारदार नृत्य केलंय. बकेट लिस्ट या चित्रपटात माधुरी बरोबर सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, प्रदीप वेलणकर, इला भाटे, रेणुका शहाणे यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरतील असा विश्वास दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी व्यक्त केला. श्रेया घोषाल, साधना सरगम, शान या आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतं गायली आहेत. या चित्रपटाचं छायाचित्रण मलेशिया, मुंबई आणि पुणे इथं करण्यात आलंय. सध्या आता बकेट लिस्ट पहिली फिल्म केली. एक फिल्म मी प्रोड्यूस करते, मराठी फिल्म, आणि त्याचं नाव आहे 15 ऑगस्ट. ते ऑगस्टमध्ये येईल ती पिक्चर. तर ते पण माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं की प्रोड्युसर बनायचं. पण म्हटलं प्रोड्युसर बनायचं तर पहिली फिल्म मराठी असली पाहिजे, कारण जेव्हा मी ॲक्टिंग केलं तेव्हा माझी पहिली फिल्म हिंदी होती. ते म्हटलं नाही, ह्या वेळेला मराठीपासून आपण सुरू करूया. बकेट लिस्ट या चित्रपटातून आपल्या कितीतरी इच्छा अपेक्षा पूर्ण होत आहेत. या निमित्तानं मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण होत असल्याचं समाधान मिळाल्याचं माधुरी दीक्षित यांनी सांगितलं. तर परप्रांतातील अनेक चित्रपट आपण आनंदानं बघतो, त्यांचा आस्वाद घेतो, तसं मराठी चित्रपटाच्या बाबतीत देखील घडलं पाहिजे अशी अपेक्षा सुमित राघवन यांनी व्यक्त केली. आज हे नावं उगाच मोठी नाही आहेत किंबहुना त्याच्यामागे त्यांचे परिश्रम आहेत, त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, तर तेच तुम्हाला बघायला मिळतं. पण पुन्हा एकदा मी इथे सांगू इच्छितो की किती जरी म्हटलं तरी शेवटी माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. कलाकार थोडा म्हणजे हिंदीत म्हणतात की 19-20 चलेगा, पण माणूस हा चांगलाच असला पाहिजे. मला माझ्या मते हे ह्या 2 कलाकारांबरोबर काम करताना मला जाणवलं, म्हणजे हे कलावंत तर उत्तम आहेतच, पण माणूस म्हणून हे तुम्हाला कुठेतरी स्पर्श करतात. अजय देवगण, प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख यांच्यानंतर आता माधुरी दीक्षितही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरली आहे. यावरून मराठी सिनेमाची व्याप्ती वाढत चालली आहे एवढं मात्र नक्की.